आणि टीम पाहायला मिळते. थँक्यू, धन्यवाद. विषय ज्यादा होऊन किस्सा पण पाहिलं तर आज इथे खेळण्यासाठी सज्ज झाले होते, परंतु थोडंसं भांडलं काय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत हा नक्कीच एक भाग आहे, मात्र पराभवाच्या छायेत जाताना पाहायला मिळाले. वय या मॅचकडे साईकृपा राजावली टीम, एक यंगेस्ट प्लेयरची टीम म्हणून ओळखली जाणारी टीम. याच्याकडे भरपूर यंगस्टर खेळाडू आहेत, आणि नुसते यंगस्टर नाही आहेत तर त्यांच्याकडे शिकणारे यंगस्टर खेळाडू आहेत. नक्कीच त्यांना आपण पाहिलं लीड करणारे नेहमीच आपण पाहतो. मनोजी गोवारी सुद्धा या टीममध्ये आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळत असतात. डेफिनेटली आपण पाहिलं तर शंभू बाळांगे वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल. रुपयजी गोवारी आपल्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल, आणि नक्कीच या स्पर्धेला भेट देत असताना वेलकम, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमुख अतिथींचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. फुलटॉस स्टाईल अंदाजामध्ये एंड द गॅप, चेंडू थेट बाउंड्री लाईन चप्पार, मिळतील धावा सहा, आणि चांगला शॉट पाहायला मिळत आहे. हा आहे A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 रन. थँक यू ब्रिजेश. आपण म्हटलं जातंय ना की जिंदगी जिना आसान नाही होता, बिना संघर्ष काही महान नाही बनता. जब तक ना पड जाए चोट पत्थर पर, तब तक पत्थर भी तो मुहूर्त नहीं बनता. केल्याने काही होणार नाही आहे, नक्कीच बोलण्याने काही नाही, तर केल्याने सर्व काही होतं, ते करावं लागेल. हेलिकॉप्टर स्टेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू बॅक सलग सलग सलगचा दुसरा मोठा षटकार येतोय, आणि या वेळेला मात्र अटॅकिंग मोड मध्ये गणेश हावरे नावाचा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. जस कालचा दिवस जर आपण पाहिला तर विक्रांत वावरेने गाजवला, परंतु आज काही वेगळा क्रिकेट करून दाखवेल का? काल होता विक्रांत वावरे, पण आज आहे गणेश हावरे. काय खेळ करतोय हो, या वेळेला पाहिलं आपण की बुद्धीचा वापर, जसं म्हटलं जात आहे ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का म्हटलं जात आहे. पहिले दोन चेंडू पण पहिले कुठे हाताळले होते, अगदी फलंदाजाच्या झोन मध्ये. इथून थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये आपण खिचाव केला, मागे ठेवला आणि थोडी उसळी देण्याचं कार्य केलं, त्याचं बेनिफिट मिळालं डॉट. आता पुढे स्टेप आउट होऊन खेळलाय, उडवलाय नुसता नाही तर बाउंड्रीच्या बाहेर उडवलाय. जसं म्हणतात ना, नाद हा बैलगाडा, आणि नक्कीच इथे करतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश हा राडा. षटकार ठोकलाय तिसरा या ओव्हर मध्ये. तीन षटकार आले, धाव फलक 19, चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा असेल गणेश हावरे अटॅकिंग मोड मध्ये पहिल्या षटकामध्ये. आता पाहिला आपण तर चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली, आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, आणि या चांगल्या चेंडूने झाली या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर जो फलंदाजी करण्याचा निर्णय होता, आणि नक्कीच तो धाडसी निर्णय आपण पाहिला तर एकंदर सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये बिनबाद 19 मोठी सुरुवात मिळवली आहे. साईकृपा राजावली टीम आहे, कारण की यंग टीम आहे, परंतु सहजासहज इथे आपण पाहिलं तर माघार घेणार नाही आहे, जसं तसं उत्तर देणारी टीम आहे. परंतु पाहूया या दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाईल का या मॅचमध्ये, मोठा प्रश्न असेल, प्रश्नाचं उत्तर काय असेल मिळवूया. पुन्हा एकदा वय डीजे कडे, त्यानंतर पुन्हा मॅच मध्ये कम बॅक करूया. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करतोय, प्रमुख अतिथी शंभूजी बाळांगे असतील, त्याच्यासोबत आपण पाहिलं की नक्कीच रुपयाची गोवारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, आणि नक्कीच पुन्हा एकदा त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या परीने आपण बघितलं तर इथे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, परंतु दुसरं षटक नक्कीच एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी असेल कमबॅक करण्याची, परंतु प्रत्येक वेळी आपण नशिबाला साथ, नक्कीच नशिबाला
टोकणार नाही तर नक्कीच, कारण की क्रिकेट आहे ते आपल्या हातात असेल, आपण खेळायचं असेल आणि कसं खेळायचं असतं. वैभव सोहळे आपण पाहिला 68 मॅच 59 विकेट आहे, पृथ्वींचा बेस्ट आहे, चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर. नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेट खेळताना आपण नक्कीच नशिबाचा भाग कमी आणि नक्कीच मेहनतीचा भाग मात्र जास्त असतो, आणि नक्कीच तोच मात्र भाग इथे पाहावा लागेल की इथे मेहनत कोण चांगली करेल आणि कोण चांगलं क्रिकेट मात्र इथे खेळेल. शॉट ऑफ द लेंथ, खेळाडू आहे, थोडस मात्र कमीपणा पाहायला मिळाला, उशिराने स्टार्ट केला आणि त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. जिथे कॅच होऊ शकला असता तिथे मात्र 4 धावा, चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू डुझे, वेलकम बॅक. ज्या परीने म्हटलं जाते ना की वक्त से लडकाचे नसीब बदल दे, इन्सान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा ये मत सोचो, बस चलते रहो अपने राहों पे, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदल दे. आणि हेच करावं लागणार आहे, कारण की ज्या अनुषंगाने मात्र आता ही दोन्ही टीम्स मात्र निघाले, त्याला माहित आहे की आपली मंजिल काय, तरी विजय आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आपला रस्ता पकडा आणि त्या रस्त्यावर चालत राहा, आपली मंजिल तुम्हाला मिळेल. आपला फटका आहे, मिस टायमिंग आहे, भरपूर वेळ हवेत आहे. यावेळेला खेळाडू आलेत 1 2 3, परंतु आपण पाहिलं तिथे कॅच मात्र कलेक्ट करण्याची संधी आली होती, धीरज होती तिथे, परंतु कॅच काही कलेक्ट करता आला नाहीये आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळालं की ते झेल ड्रॉप. वैभव करेल तर काय करेल, कारण की त्याने आतापर्यंत जी गोलंदाजी केली आहे, 2 चेंडूमध्ये 2 कॅचेस कन्वर्ट केले आहेत, परंतु शत्रक्षकांची साथ मिळत नाहीये आणि त्याच कारणामुळे नक्की थोडासा मी तर म्हणेल की हताश आणि निराश होताना पाहायला मिळतोय. वैभव धाव फळक आपण पाहिलं 25 धावा 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. थांबा 2 मिनिटं. पंचवीस धावा फळकावर आहेत, 25 धावा ज्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये झाला, म्हणजे 1.2 चेंडूचा खेळ इथे झाला आहे. आणि फळक जर पाहिला तर अतिशय चांगलं सुस्थितीमध्ये जाणवत आहे. युवराज इलेव्हन कोलेकर पाडा टीम या मैदानावर एक इतिहास जर आपण पाहिला तर वालीव टीमला पराभूत करून त्याने एक टायटल चॅम्पियन सुद्धा बनले गेले होते. नक्कीच मागील 2 ते 3 वर्षाचा हा रेकॉर्ड आहे, परंतु तो कारनामा पुन्हा एकदा करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. या मैदानावर अष्टमच्या बाहेरून खेचून खेळ मारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. फील्डमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी फंबल झाली होती, परंतु चेंडूला अडवला गेला. वैभव सोहळे या खेळाडूचं आपण कौतुक करूया, कारण की जो मागचा जरी त्याच्याकडे आपण चर्चा भरपूर केली होती, मागचा काल त्याने सुरुवात केली होती लेदर क्रिकेटपासून, परंतु भरपूर चांगलं ॲज अ लेदर क्रिकेट खेळलं गेलं, परंतु वैयक्तिक काही कारणं होती त्यामुळे अधुरं सोडलं. परंतु टेनिस क्रिकेट मैदानामध्ये त्या लेदर क्रिकेटचा भरपूर त्यांना फायदा सुद्धा झाला आहे आणि तो अनुभव मात्र भरपूर त्याने वापरला सुद्धा आहे आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे गणेश सारख्या खेळाडूला मात्र थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा मात्र इथे मिळतील. हॅलो हॅलो 28 धावा या फळकावर आहेत. अठ्ठावीस धावा पाहायला मिळतात. एका बाजूने सूरज 4 चेंडूमध्ये 8 वर खेळतोय, गणेश 6 मध्ये 20 वर खेळतोय. हा फटका पाहिला आपण, इतका नियंत्रणामध्ये नव्हता. कर्णधार आहेत राज आहेत, मिसफील्ड झालंय. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं की चेंडूला पकडताना थोडंसं दडपण आलं होतं त्यांच्यावर, कारण की त्यांना असं वाटलं होतं की कुठेतरी दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न असेल. त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर इथे जवळजवळ 2 धावा येत आहेत. भरपूर काही शुभेच्छा त्यांना पाहायला मिळत आहेत. हे पूर्ण आहे.
अपील केली येते, मात्र अपीलीला उत्तर मिळते. आणि यस इथे आपण पाहिलं तर वरच्या भागाला चेंडू स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये, अखेरच्या क्षणाला मात्र आपण बघितलं आपल्या गोलंदाजीमध्ये एक मोठं यश मिळवून दिलंय. म्हणजेच एक आक्रमक खेळाडू ज्याने 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळ केली, गणेश हावरे, त्याला बाद करण्यामध्ये यश मात्र इथे वैभवला मिळालंय. षटकाचा जर उल्लेख करायचा झाला तर समाप्ती झाली, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 15 सरासरीने 30 धावा युवराज 11 कोलेकर पाडा या टीमची आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ राहिला बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये किती धावा स्कोर बोर्डवर आणखीन ऍड केल्या जातील टीमच्या माध्यमातून, ह्या पाहण्यासाठी कुठेच जाऊ नका. पाहत रहा, महासंग्राम आहे हा टेनिस क्रिकेटचा, हा संग्राम आहे एकविरा ट्रॉफीचा. घेऊ एक डीजे ब्रेक. देवाची अपरंपार घेतला भूमीवरी अवतार, लीला देवाची अपरंपार घेतला भूमीवरी अवतार. असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार. असा धन्यवाद डीजे, वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आई एक विराट ट्रॉफी 2024 आई एक विराट स्पोर्ट्स वाकीपाडाने पुरस्कृत केलेली एक भव्य दिव्य अशी एक शानदार अशी स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आणि नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असतील, धीरजच्या तर बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. नवीन आलेले जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, रोशन हे सुद्धा एक चांगले कमालीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहिलं तर मॅच विनिंग अनेक नॉक्स आपण पाहिले आहेत, मॅच विनिंग पारी आपण पाहिले आहेत आणि या मॅचमध्ये त्यांना एक चांगली पारी खेळायची आहे कारण की चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला गणेश हावरेना. आता तिथून आपण पाहिलं तर उर्वरित काम आपल्या उर्वरित खेळाडूंना करावं लागतील कारण की दुसऱ्या बाजूने आपण रोशनला आणि सूरज या दोन खेळाडू, कारण की सूरज हा आपण पाहिला जो सलामीला आलेला खेळाडू असेल आणि रोशन नुकताच आला, म्हणजे रोशन थोडासा काही वेग घेऊ शकतो आहे पण इथे पार्टनरशिप एक चांगली बिल्डअप करावी लागेल, एक चांगलं टफवालं टार्गेट सेट करायचं असेल तर. धीरज पाहिलं आपण तर पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा खर्च झाल्यानंतर इथे आपल्या टीमसाठी एक कमबॅक करणारं षटक, म्हणजेच आपल्या टीमला मॅचमध्ये मोठं कमबॅक करून देणारं षटक मात्र टाकेल का. लेफ्ट बॅट्समन आहे, लेफ्ट हँडेड आणि या मैदानावर कालचा दिवस आपण पाहिला तर लेफ्ट हँडेड फलंदाजाने गाजवला. आज पाहूया की लेफ्ट हँडेड फलंदाज आहे सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिला तर रोशन. ओहो देखना चेंडू, सुंदर चेंडू आणि अप्रतिम चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून आपण पाहिलं ना ते वापरलं इथे गेलंय. संधी मिळाली आणि संधीचं सोनं करावं लागेल, तसं म्हटलं जातोय ना, किस्मत मौका देतीये लेकिन मेहनत चौका देतीये आणि तीच मात्र आपण पाहिली किस्मत आहे आणि ती नक्कीच मेहनत केली तर नक्कीच ते नाव सुद्धा तुमचं बनेल आणि ते तुम्ही एक चांगला परफॉर्मन्स करू शकाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग झाली, थ्रो मात्र थोडासा खराब आलाय, ऍक्युरेट थ्रो जर आला असता तर कदाचित आपण पाहू शकतोय एक चान्स, मात्र धोकादायक धाव होती, कंप्लीट झाली धाव, फळक पुढे सरकला गेलं. 32 या आकड्यावर एक गडी आतापर्यंत गमावलाय, 2.3 चेंडूचा खेळ झाला, मॅच सुरू आहे युवराज 11 कोल्हेकर पाडा विरुद्ध आपण पाहतोय साई कृपा राजावली. या दोन संघांच्या दरम्यान हे घमासान महायुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. हा आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा महासंग्राम, हा आहे एकविरा ट्रॉफीचा महासंग्राम. फुलटॉस आहे, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चांगले शतरक्षण, चेंडूला स्टॉप केलंय राजच्या माध्यमातून, चेंडूला ऑन फील्ड, चेंडूला उचललं गेलंय, फेकलं गेलंय
तत्पूर्वी आहे बॅकअप आहे, खराब थ्रो थोडासा झाला होता परंतु व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी होत्या ना पाहायला मिळत आहेत. साईकृपा राजावली टीम आपण पाहिला तर शर्तीचे प्रयत्न करते धावा वाचवण्याचा, परंतु दुसऱ्या बाजूने शर्तीचे प्रयत्न करतायत आपण पाहिले तर युवराज इलेव्हन कोलेकर पाड्या टीमचे खेळाडू धावा इथून जोडण्याचा. ही वर्चस्वाची लढाई आहे, ही लढाई आहे ही सामना जिंकण्याची. टॉपेज झालाय संधी आता, मात्र ही संधी सोडली जाणार नाहीये. आणि एक सोप्पा कॅच कलेक्ट केला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून आणि महत्वपूर्ण दुसरी विकेट मात्र गमावली आहे युवराज इलेव्हन कोल्हेकर पाडा टीमनं. हा दुसरा धक्का धावफळकावर 34 धावा असताना. असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार, असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार. धन्यवाद डीजे. निश्चितच आपण पाहतो युवराज इलेव्हन कोल्हेकर पाडा टीमला शंभूजी बलंग यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खास करून प्रशांत जाधव याची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी शंभू बलंगे आलेले आहेत. त्याच नंतर आपण पाहतोय नुसते आले नाहीयेत तर काहीतरी घेऊन आलेत खिशामध्ये हे सुद्धा आम्हाला सांगितलंय गपचूप इशारा इशाऱ्यामध्ये आणि भरपूर काही मोठं आणलंय. प्रशांत जाधव कधी बॅटिंगसाठी येतील हे वाट बघतायत. इथे काय घडलंय, व्हाईट बॉलचा इशारा मात्र निशांत आलेत, परंतु त्याने लगेच असं वाटलं होतं त्यांना की चांगला चेंडू आहे, परंतु जेव्हा पंचांचा इशारा आले पुन्हा एकदा आले स्ट्राईकवर 35 धावा आहेत व्हाईट चेंडू आल्यानंतर. आता ज्या स्थितीमध्ये आपण पाहिली आहे की थोडस कमबॅक धीरजने करून दिलं या गोलंदाजीमध्ये आपल्या टीमसाठी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. हो खराब 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 फिल्डिंग आहे, या चुका असतील त्या सुधारावं लागतील मित्रांनो. तुम्हाला धीरज नाराज होत आहे त्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यांनी म्हटलंय की एक धाव होती तिथे दोन धावा कुठेतरी खराब फिल्डिंग झाली. धावफलक 37 घरामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. 3 षटकाची समाप्ती म्हणजे चांगलं कमबॅक करून दिलं धीरज नेलकेचं षटक पाहायला मिळालं, कारण की या षटकामध्ये एक विकेट मिळवून दिली, त्यानंतर फक्त खर्च केला 7 धावा. आता असतील शेवटचे 6 चेंडू, या 6 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत फिनिशिंग एट म्हणजे काउंटर अटॅक केला जाईल का, कशा पद्धतीने क्रिकेट खेळला जाईल पाहणार आहोत. वही अडीजेकडे काय ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये बॅक करूया. धून चांगली होती पण ज्यांच्यासाठी ज्यांना आवडते त्यांच्यासाठीच होती. धावफळक 37 शेवटचं षटक आता पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. भावेश राऊतच्या हातामध्ये चेंडू दिला आहे आणि इथे लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळते रोशन आहे. आता शेवटचं षटक आहे म्हणजेच काउंटर अटॅक करावंच लागेल, म्हणजे त्याला डेट ओव्हर स्पेशालिटी बॅटिंग पाहायला मिळत आहेत. फिनिशर, एक ग्रेट फिनिशियरचा रोल अदा करायचा आहे आणि तो करावा लागेल. त्यापर्यंत म्हटलं जात आहे ना काबिल बनण्याचे पहिले गिरणा पडत आहे, क्योंकि मिठाई खाने का मजा मिर्च खाने के बाद ही पता चलता है. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्या वेळेला बद्दल तुमचं नाव करायचं असेल ना तर नक्कीच नुसतं नाव करण्यासाठी तुम्हाला मात्र तिथून फक्त नाव ह्या हाताने काढून नाही आहे तर मेहनतीने घामाने मात्र लिहावं लागेल. आणि याच वेळेला मात्र आपण पाहिलं शॉर्ट ऑफ दी लेंथ होता आणि त्याला पिक करून अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र फुल केलं आणि हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. हा खराब चेंडू होता, भरपूर भरपूर आणि भरपूर खराब. जवळजवळ अर्ध्या क्रीजवर चेंडूचे हाताळणी केले, मग असा चेंडू जर आपण एखाद्या लहान मुलाला जरी दिला तो कुठे सोडणार आहे. आणि इथे आपण बघितले तो रोशन सारखा लेफ्टी फलंदाज आहे आणि तर ह्या चेंडूची वाटच बघत आहे की मला कधी खराब चेंडू मिळतोय.
आता पाहावं लागणार आहे. थोडस गोलंदाजीमध्ये नियंत्रण चुकलंय आणि हा क्रीजच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू. नोबॉलचा इशारा, नोबॉलचा इशारा नंतर आता फ्रीडचा चेंडू मात्र असेल आणि फ्रीडचा चेंडू रोशनसाठी. ऑलरेडी 7 धावा दिल्यात. फ्रीडचा चेंडू पाहिला, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत तिथे, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतो राज होते. त्यांना बॅकअप दिलं धीरजच्या माध्यमातून, चेंडूला फेकलं गेलंय आणि तिथून आपण पाहिलं तर जवळजवळ 46 धावा फलकावर आहेत. लगेच इथे दाखल झालेले आहेत सन्मान्य विशालजी पाटील साहेब आणि त्यांना मी विनंती करतो विशालजी पाटील साहेब येऊन अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. सन्मान्य विशालजी पाटील साहेबांचे इथे एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक खर्दी खर्दी कसं स्वागत. 46 धावा आहेत. इथे पाहावं लागणार आहे अपील कॅचची आणि यस सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. कॅच पकडली आहे तिथे, रोशन मात्र बाद होताना पाहायला मिळतात आणि ही विकेट जशी आपण पाहिली आहे तर नक्कीच गेले आहे. तसे प्रसन्न जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोशन जाधव आले तर त्यांचा जरा विचार केला 140 धावा 15 6 3 4 आहेत. निश्चितच प्रशांत जाधव गर्दा या ठिकाणी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल शंभूजी बलंगे यांच्या माध्यमातून. पारितोषिक आहे आपल्या मित्रांसाठी, आपल्या मित्रांच्या माध्यमातून, परंतु ते पारितोषिक मात्र इथे कमावण्याची संधी. दोन चेंडू अजून सुद्धा असतील. 46 धावा आहेत फलकावर. ऑन साईडला लेफ्ट केलेला फटका पाहायला मिळतोय. लॉंगांच्या दिशेनं राज आहेत तिथे, चेंडूला ऑन फील्ड केलाय. एकच धाव मिळेल प्रशांत जाधव त्याने फक्त आपण बघितलं तर एकच धाव निशांत स्ट्राईक दिले 47 धावा. आणि इथे जर म्हटलं ना आपण तर नक्कीच राजावली टीमने सुद्धा एक चांगला कमबॅक केलं आहे, कारण की जवळजवळ पहिल्या 2 षटकामध्ये लगभग 30 धावा इथून खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर धीरजचं जे षटक आपल्याला पाहायला मिळालं तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाव्यांचं, आणि इथूनच आपण पाहिलं तर आत्तापर्यंत हे षटक 10 धाव्यांचं झालं आहे. परंतु एक चेंडू शिल्लक आहे. निशांत या षटकाला आणखीन मोठं करेल का? फील्डमध्ये थोडंसं चेंज केला जातोय कारण की उजव्या हाताचा खेळाडू आहे. आणि डेफिनेटली आपण पाहिलं ज्याची चर्चा करत होतो की हे षटक मोठं केलं जाईल का, आणि केलं शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार ठोकून पाहिलं आपण तर फिनिश केले. 53 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष मात्र आपण पाहिलंय या मॅच मध्ये सेट केलंय. एक चांगला टफ वाला टार्गेट युवराज इलेव्हन कोलेकर पाला टीमच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, चांगली फिनिशिंग पाहायला मिळाली आणि विश्लेषण करायचं झालं बॅटिंगचं तर द ग्रेट इनिंग मात्र आपल्याला गणेश आवरेची पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण बघितला तर अतिशय चांगला फिनिश निशांतने केलाय. थोडासा थांबवतो तुम्हाला कारण की आपण हायलाईट पाहिली. आपण तर ऍज अ ओपनर खेळाडू 7 चेंडू 11 धावा आपण पाहिले, तर सूरज जाधव, त्यानंतर गणेश आवरे आपण पाहिले 8 चेंडूमध्ये 22, रोशन सालकर आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 9, निशांतचा जो निर्णायक षटकार 2 मध्ये 8 आणि प्रशांतमध्ये आपण पाहिलं तर 2 मध्ये 1 एक्स्ट्रा झालेले आहेत 2. गोलंदाजीचं विश्लेषण केलं. अजय मडवीचं मागड षटक 19 धाव्यांचं, वैभव सोळे 11 धावांचं षटक, 1 विकेट मिळवली. धीरज निलके कमालीचं षटक, कमबॅक करून दिलं 7 धावा 1 विकेट. परंतु भावेश राऊतने पुन्हा 16 धावा खर्च करून 1 विकेट जरूर मिळवली, परंतु मोमेंटम मात्र पुन्हा एकदा गमावला. 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं हे लक्ष आता मात्र आपण पाहिलं तर उभं केलं आहे. ते आपण जवळजवळ पाहिलं तर साईकृपा राजावली या टीमच्या समोर झोका
थँक यू विजय, थांबवतो तुम्हाला. चला आपण करूया मान सन्मान सोहळा. जे आमचे प्रमुख अतिथी आहेत इथे आणि त्या प्रमुख अतिथींचं आपण मान सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक ट्रॉफीमध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं नक्कीच आम्ही सन्मान सोहळ्याकडे आपण वळूया, कारण की आपल्याकडे थोडासा इनिंग ब्रेक आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर शंभू बाळांगे, रुपेशजी गोवारे असतील आणि नक्कीच हे प्रमुख अतिथी आहेत. आणि या अतिथींचा आपण करणार आहोत सन्मान. हे कॅमेरामॅन आम्हाला दर्शवतात कुणालजी मडके यांच्या शुभ हस्ते. आपण बघितलं तर शंभूजी बाळांगे एक चांगली व्यक्तिमत्व आपण पाहिलं सातत्याने ॲज अ ॲक्टिव क्रिकेटपट्टूमध्ये आपण पाहिलं आणि इथे आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण भेट मात्र या स्पर्धेला दिली आहे. त्यांचा मान सन्मान केला जातो आहे कुणालजी मडके यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्याला सन्मानित केला जात आहे. त्यानंतर रुपेशजी गोवारी आपण पाहिलं तर आणखीन एक ग्रेट व्यक्ती आपण पाहिली आहे रुपेशजी गोवारी, त्यांचा सुद्धा आपण पाहिला हा सन्मान केला जातो आहे. ऐकविरा ट्रॉफी 2024 या स्पर्धेची आठवण आपण पाहिली आहे तर एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. अशाच प्रमाणे नक्कीच आपण भेट देत राहा आणि आपला सपोर्ट करत राहा याची अपेक्षा असेल. वही आता चेसिंगला चेस करायच्या आहेत, त्या म्हणजे जवळजवळ 54 धावा आणि त्या कशा पद्धतीने केल्या जातील याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी सज्ज झालेत मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजयजी भोई. खेळत होतो प्रीतीचा धोका, तुला तिने मला प्रेमात धोका. माझं खरं प्रेम होत तिच्यावर, माझं खरं प्रेम होत तिच्यावर. मग आता आता जीवाला वाटतय बर, आता जीवाला वाटतय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. थँक्यू डीजे. हे गाणं ऐकलं ना की शंभू खुश होत आहेत आणि आणखी खुश होत आहे. चेहऱ्यावर स्माईल आली आहे की समजदार का इशारा कापी आहे. चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे 54 धावांच. एक जबरदस्त लढता आपण या ठिकाणी पाहतोय. दोन टीम मध्ये युवराज इलेव्हन कोलेकर पडाळ त्यांच्या समवेत साई कृपा स्फुट राजावली. 54 धावांचं टार्गेट ठेवलंय युवराज इलेव्हन कोलेकर पडाळ टीम ना राजावली टीम समोर. दोन बॅटर मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळतात धीरज लिलके आणि वैभव सोहले. अशा पद्धतीने या 54 धावा पूर्ण केल्या जातील. काय घडेल काय बिघडेल निश्चितच येणाऱ्या वेळेनुसाराचा रिझल्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल हो वेगवान चेंडू जरूर हाताला होता. डॉट बॉल अडकून आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश हावरे बॅटिंग करत असताना चांगल्या धावा जरूर बनवल्या परंतु गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीची गोलंदाजी होईल हे मला नक्की पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर हा दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर फुल्लर लेनचा होता आणि यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला तर गुड लेनवरती चेंडूची हाताळणी केली. त्याच्यानंतर थोडासा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दोन डॉट चेंडू हाताळले गेलेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र दांडी गुल निश्चितच. यावेळेस आपण पाहिला तर दांडी गोल केले धीरज लेलके मात्र यावेळेस बाद होतोय. तीन चेंडूला सामोरे गेला मात्र तीन चेंडू मध्ये एक ही न धाव करता मात्र बाद होतोय.
धन्यवाद अडीजे, धन्यवाद. पॉवरफुलचं षटक चालू आहे, मात्र पॉवरफुल बॅटिंग न होता मात्र पॉवरफुल गोलंदाजीचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय गणेश हवेजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट टर्न मोडतो, विकेटनं षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आल्या आल्या समोरच्या दिशेनं कार्पेटच्या चायनं चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं अगदी जमिनीला गुदगुल्या करीत हा चेंडू शिमारिशीच्या दिशेने गेला होता, मात्र शेवटच्या क्षणी चांगला क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या अगोदर मात्र दोन धावा पूर्ण केल्यात. न्यू बॅटर आपण जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजय मडवी हा पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. विकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका देऊन जाईल चार धावा. धन्यवाद अडीचे, या चार धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच सहा. जो स्टार्ट करायचा होता बॅटर आपण जर पाहिला तर धीरजला, तो स्टार्ट त्याला करता आला नाही, मात्र त्याच काम यावेळेस अजय मडवी करतोय. यावेळेस पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगला फटका होता, परंतु दोन धावा सहजरित्या पूर्ण केले. कदाचित तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? यस, तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या तीन चेंडूवरती एक ही धाव आली नव्हती, परंतु नंबर तीन या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजय मडवी आला आणि त्याने तीन बॉलमध्ये नऊ धावा बनवल्यात. कुठेतरी संघ आपला अडचणीमध्ये होता, त्या अडचणीमधून निश्चित थोडस बाहेर काढलंय. अजून सुद्धा विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवाव्या लागतील 45 धावा. 15 च्या सरासरीने अजून सुद्धा धावा जमा कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर साई कृपास्फोट राजावली टीमला. निश्चितच 15 सरसरणे अजून सुद्धा धावा बनवाव्या लागतील साई कृपा स्पोर्ट राजावली टीमला. नंबर 2 चा षटक टाकण्याकरता मैदानी शात मध्ये आपण निशांत जाधवला पाहणार आहोत. निशांत जाधव हा देखील एक युवराज इलेव्हन कोल्हेकरपाडा टीमचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना दोन बॉलमध्ये 8 धावा त्याने जरूर बनवलेत. यावेळेस गोलंदाजी क्रमवरती त्याला आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये 45 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती अजय मडवी, 3 बॉलमध्ये 9 धावसंख्येवर तो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघर्ष असा करा की विरोधकांनी पण तुमचं कौतुक केलं पाहिजे. सध्या तरी निश्चितच संघर्ष करावा लागेल. अजय मडवी अँड रवी सोहळे याला, सॉरी वैभव सोहळे याला यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लीगच्या दिशेने चेंडू रवाना झाला, एक धाव वेगानं पूर्ण केलंय, परंतु चेंडू यावेळेस जातोय डी झोन मध्ये. दोन धावा मिळतील या ठिकाणी आणि दोन धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 11 वरती.
यावेळेस आपण पाहिलं तर हवाई हल्ला केलाय लॉंग रनच्या वरून, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, सहा धावांसाठी षटकार. तर पहिल्याच बॉल वरती निशांचा ठोकलाय अजय मडवीनं षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. निश्चितच पंचांनी आमच्या गुण लेखापर्यंत हा वाईट बॉलचा इशारा पोहोचवलाय. तुमच्या थोडासा खूपच बाहेर बॉल होता, हेच पंचाने या ठिकाणी दर्शवलाय. आव्हान त्याच्या समोर एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर वॉकरचा मारा केला होता, एक धाव वेगाने पूर्ण केले. ऑन साइडला सुंदर फटका. निश्चितच दोन धावा देऊन जाईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. 15 चेंडू, 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी क्रमवर सज्ज आहे निशांत जाधव. फुटपाथ डिलिव्हरी, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. रिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेल, मात्र झाली आहे ड्रॉप. जणू काही क्रिकेट नाही तर फुटबॉलचा गेम चालू आहे की काय असं निश्चितच वाटलं होतं, पण तो शेवटच्या क्षणी चांगलं शतरक्षण झालंय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तीन धावा पळून पूर्ण केलेत. कदाचित हा जर कॅच पकडला असता तर निश्चितच थोडासा दबाव वाढू शकला असता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. सर मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा. धन्यवाद. दुसऱ्या षटकातील चार चेंडू टाकून झालेत, अजून सुद्धा दोन बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 23, 23 धावा चेंडू शिल्लक आहेत. 14 आणि 14 मध्ये बनवायचे आहेत 31. ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ना ती सरासरी सध्या तरी चालू ठेवल्या साई कृपास्फोट राजावले टीमनं. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला सोडून दिलंय, कदाचित डाव्याष्टी बाहेर हा चेंडू, व्हाईट बॉल. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला लॉंग रनच्या दिशेनं एका टप्प्यानं, मात्र निश्चितच चांगलं शतरक्षण होताना जरूर पाहायला मिळतंय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. तेरा मध्ये अजून सुद्धा 29 बनवायचे आहेत. अजय मडे ऑन स्ट्राइक वरती, अजयच्या बॅट मध्ये निश्चितच चौबुक शॉट हा पाहायला मिळतोय, मात्र एंड वेली चेंडूने देखील दिशा पलटलाय. चेंडू जात आहे सीमा रेषा पार, चार धावांसाठी येतो हा चौकार. I'm
धन्यवाद हरीसे जवळचा डॉक्टर नक्कीच गोळ्या घेऊन तर आलेला आहे परंतु अजून सुद्धा मैदानी शात मध्ये आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. नंबर 3 चा षटक टाकण्याकरता मैदानी शात मध्ये आपण पाहतोय मिस्टर संदीपला. यावेळेस आपण पाहतो संदीपच्या षटकातील पहिला बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आव्हान त्याच्या सर्वमध्ये निश्चितच. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. हळूहळू निश्चित समीकरण थोडस मात्र कमी होत लागले. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये हाताळले गेलेत. संदीप च्या माध्यमातून संदीप अंधेर नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. मॅच हळूहळू निश्चितच रफ अँड टफ स्थितीमध्ये पदार्पण करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. यावेळेस दुसऱ्या अँगल ने टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आपण पाहिला राईट टर्म ओर्ध विकेट न टाकला होता. यावेळेस राऊंड द विकेट न गोलंदाजी केली जाते परंतु पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. या ठिकाणी व्हाईट बॉलची हॅट्रिक निश्चितच पाहायला मिळत्या. कदाचित प्रॅक्टिस नसावी कि मग हाताला थोडीशी दुखापत आहे की काय लेन सापडत नाहीये गोलंदाजाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच आणखी एक वाईट बॉल. चार चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये टाकले जात आहेत. पाचवा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 5 चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये टाकले जात आहेत. यावेळेस मात्र हॅप ट्रॅकर बॉल होता त्याच्यावर ते अगदी वैभव सोहळे तुटून पडलाय. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावण करता षटकार. धन्यवाद. आता माझं समीकरण थोडस सोपं झाले. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. मात्र या ठिकाणी सुधार करावा लागेल गोलंदाजीमध्ये. इष्टाच्या स्वरूपामध्ये निश्चित ज्या धावा आल्या आहेत त्या धावा मात्र रोखाव्या लागतील. जवळजवळ आपण या ठिकाणी थोडस समीकरण केलं टॅली केलं तर आतापर्यंत 1 चेंडू झालाय टाकून आणि 1 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात असं म्हणे काही हरकत नाहीये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडू व्हाईट आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय. हुकचा फटका जरूर पाहायला मिळाला होता मात्र चेंडू जाईल डी झोन मध्ये.
डिक्लरेशन झोनच्या दिशेने यावेळेस चेंडूला पाठवलाय. फाईन लेग्सची जी एरिया आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी जागा अपूर्ण आहे मैदानाकरिता, त्याकरता निश्चितच डिक्लरेशन झोन ठेवलंय आणि त्या दिशेने यावेळेस हुकचा फटका जरूर पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र दांडेगुल दरवाजा उघडा ठेवला होता आणि ज्यावेळेस आपण घराचे दरवाजे उघडे ठेवतो त्यावेळेस चोरी मात्र नक्कीच होते. दांडेगुल केलंय, वैभव सोले होते आउट. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालंय आणि एक वैभव सोले नावाचा उत्तम दर्जाचा खेळाडू होता मध्ये त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. आपण पाहिला तर संदीप अंधेर, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रमुख अतिथी जे आपण पाहिले तर सन्माननीय विशालदादा पाटील आपण पाहिले, एक चांगले व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटपटू आपण पाहिलं. परंतु पॅकर्स या टीममधून खेळताना अनेक वेळा आपण पाहिलं आणि अनेक वेळा चांगले क्रिकेट त्यांनी खेळले. दादांना मी रिक्वेस्ट करते, दादा प्लीज या आपण मंचावर येऊन क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटा. खूप चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत आणि खूप चांगले व्यक्ती सुद्धा आहेत आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय विशालदादा पाटील की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये मानपूर्वक विराजमान व्हा ही विनंती करते तुम्हाला बाकी पडा टीमच्या माध्यमातून. धावफळकचा विचार करायचा झाला तर 9 चेंडू आणि 12 धावा आहे, मॅच अजून सुद्धा ऑन आहे. नक्कीच पहिला पण तर दादांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटवर खूप अफाट प्रेम आहे त्यांचं आणि एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नेहमीच आपण पाहत असतो आणि प्रथम पॅकर्स टीमकडून नेहमीच जुचंद्र विभागामध्ये हे नेतृत्व करत असतात आणि खेळतसुद्धा असतात. नक्कीच या स्पर्धेला भेट देताना मात्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वागत असेल विशालदादा आपला या स्पर्धेमध्ये. 8 चेंडू आणि 12 धावा निश्चितच औंड्यांच्या माहितीकरता आपण पाहतोय. राजावली आणि युवराज इलेव्हन कोलीकर पाडा अशी मॅच चालू आहे. मात्र यावेळेस देखील आपण पाहिलं तर आणखी एका फलंदाजाला बाद केले, महेश वारात आला होता मात्र त्याला देखील परत पाठवले डगआउटच्या दिशेनं. एक तुम्हारी तर एक हमारी. विजय मला एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, हा तोच गोलंदाज आहे का ज्याने सुरुवातीला मात्र गोलंदाजी करताना 5 ते 6 वाईट फेकले आणि त्यानंतर अशी गोलंदाजी म्हणजे अचानक पहा किती बदल. म्हणूनच म्हटलं जात आहे ना की दुनिया के हर एक चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद लेकिन कामयाबी मिल जाती है ठोकर खाने के बाद आणि ती ठोकर मात्र 5 वाईट नंतर त्याला लागलेली आहे. त्यानंतर गोलंदाजी मध्ये झालेला सुधार आणि मात्र त्या सुधाराचा किती चांगला परिणाम पाहायला मिळतोय तर त्याने प्रत्यक्षात मात्र करून दाखवलंय. निश्चितच अतिशय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केलाय संदीपने मी तरी म्हणेन. सुरुवातीला 5 चेंडू वाईट टाकले त्याच्यानंतर एक मोठा फटका देखील आला परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक अप्रतिम राहिलाय. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता समोरच्या दिशेने चेंडूला वळवले शतरक्षक आहे आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज होते आउट. दरम्यान विकेट गमावलाय ज्याप्रमाणे आपण बघितलं ही स्पर्धा आपण जी लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवलं जाते त्याच्यासाठी नेट खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच ज्यांनी या स्पर्धेसाठी जो नेट पोहोचवला गेलाय स्पॉन्सर्स केलाय श्रीपालजी चव्हाण त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल श्रीपालजी आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये. एकविरा चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर इथे काय घडलंय विजय? मी तर कौतुक करेन युवराज इलेव्हन कोल्हेकर पडा टीमच्या संघनायकाचा. संदीपने 5 चेंडू बॅक टू बॅक वाईट टाकले तरी सुद्धा जो विश्वास कर्णधाराने संदीपवरती ठेवला तो अप्रतिम राहिला गेला आणि सक्सेसफुल देखील झालाय. 6 चेंडू 12 धावा आता ही मॅच ची उर्वरित कहाणी. ही कहाणी मात्र कोण बदलतय, कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल विलन आता हा प्रश्न असेल. प्रसन्न जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, 18 विकेट्स आहेत त्याच्या
कारकिर्दीमध्ये या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर रेकॉर्ड बघितला तर, परंतु इथे 18 विकेट ज्या बाजूला सोडले ना, मी तर म्हणेन इथे विकेट न घेता 2-3 चांगले डॉट जरी चेंडू टाकले ना तरी मी म्हणेन की खूप चांगली गोलंदाजी होईल. परंतु स्ट्राइक एंडकडे सेट असलेला खेळाडू व्हेरी डेंजरस, 8 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवर खेळतोय. नॉर्थ सेकंडकडे राज आहेत, ते सुद्धा एक अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु पाहूया हा पहिला बॉल, फ्रेशर असेल. 6 चेंडू जेव्हा 12 धावा येतात ना, तेव्हा मग भारत पाकिस्तान 2007 वर्ल्ड कपचा फायनलचा मुकाबला लक्षात येतो. प्रशांत जाधव एवढंच आपण पाहतोय, रनअप मध्ये थोडासा चुकला जातोय. 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच आपल्याला गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. शंभू बलंगे यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांची मॅच बघता पाहण्याकरता शंभूजी बलंगे देखील या ठिकाणी आलेले आहेत. 2 विकेट आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहा शंभू बाळंगे यांच्या माध्यमातून लगेच बक्षीस सुद्धा जाहीर झालं. प्रशांतसाठी, मित्रांसाठी 2 विकेट मिळवा, 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. परंतु डॉट चेंडू आलाय अजयला, इथे आपण पाहिलं तर अडकवून ठेवलंय. परंतु हीच गोलंदाजी जर राहिली ना तर मग मी तर म्हणेन की ही गोलंदाजी राहणारच आहे, कारण की युवराज 11 टीम हे मॅच जिंकण्याचा पुरेपूर बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करते. परंतु अजयला काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे फुलटास कन्वर्ट केलाय कव्हरच्या दिशेनं, धाव मिळेल एक दुसरीचा प्रयत्न होईल डेफिनेटली. परंतु झपाट्याने 2 धावा घेतल्यात, कदाचित इथे आणखीन धावा मिळतील का असा प्रश्न होता, परंतु नाहीये. आता एका बाजूने अजयने जर चांगलं क्रिकेट खेळलंय ना तर मी तर म्हणेन की इथून सर्वस्व जबाबदारी अजयने स्वीकारायला हवी, कारण की तो पहिल्या बॉल पासून खूप चांगला सेट झालाय. त्याने 10 चेंडूमध्ये 28 धावा केल्यात विजय. समीकरण थोडस सोपं करून संदीपने जरूर दिलं होतं, परंतु त्यानंतर त्याने जो कमबॅक केलाय ना तो अप्रतिम राहिलाय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील, ते म्हणजे 4 आणि 4 मध्ये अजून सुद्धा जयेश जिंकण्यासाठी राजावल्या टीमला 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच पंच आमच्याकडे वळत आहेत. यस, हा वाईट बॉल. खरोखर संदीपचं जे कौतुक करावं तितकं कमी, कारण की ज्या अनुषंगाने ज्या इराद्याने त्याने केली गोलंदाजी. सुरुवातीला लाईन सापडत नव्हती, परंतु त्यानंतर लाईन सापडल्यानंतर आपल्या टीमला कमबॅक करून दिला गेला. म्हणूनच म्हटलं जात आहे ना, जितेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रुटे लेकिन हिम्मत ना तुटे, बस सपना इतना मजबूत इरादा करो. आणि त्या इराद्याने केलेली गोलंदाजी आता फायदेशीर ठरते. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉट डिलिव्हरी, नो बॉलचा इशारा. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच लाईन मध्ये थोडासा चुकला गेला, बीमर चेंडू हाताला गेलाय. कदाचित हा चेंडू जस्ट बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच आणखी काही धावा येताना जरूर दिसल्या असत्या. बोनस पॉइंट दिला होता तो घेता आला नाहीये, नो बॉलचा चेंडू होता, मात्र त्याला जरी कन्वर्ट केला असता चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु तसं न होता. आता फ्री हिटचा चेंडू, 4 चेंडू, 8 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. कुठा डोले पहाणे, पुढचा चेंडू आहे फ्री हिट, परंतु फ्री हिटचा बॉल देखील झाला आहे बॅटर डॉट. आता मात्र जिंकण्यासाठी 3 बॉल 8 ची गरज, एक मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून देईल का जयेश? येस डेफिनेटली, 3 चेंडू 8 धावा आहेत. ही कहाणी जर आता मात्र आपण पहिले बदलायची असेल तर अजयला एक चांगला शॉट एक्झिक्यूट करावाच लागेल. चर्चा केली आणि चर्चा पे केलं परचा, आणि अजय नावाच्या बॅटरने ठोकला इथे षटकार. 6 धावा. अगदी ज्याप्रमाणे हा चेंडू फेकला ओव्हर पिच होता, फक्त काय केलं फलंदाजाने जागा बनवली. त्याच नंतर आपण बघितलं की एक चांगल्या रीतीने चेंडूला पिक केलं आणि चांगल्या शॉट मध्ये कन्वर्ट केलं. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 2 धावा,
ही कहाणी आता बदलून टाकली आहे पूर्ण अजय मडवी या खेळाडूने. संकटमोचक वाली खेळी, फुलटॉस आहे, धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल आणि चेंडू बाउंड्री यांच्या पलीकडे. विजय चौगार इथे मॅच मात्र फिनिश केले अजयनं, अतिशय जबरदस्त खेळी. नॉट आउट आपण पाहिलं 38 धावांची एक जबरदस्त खेळी आणि युवराज 11 कोल्हेकर पाटील टीमला या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आपण पाहिलं तर अजय मडवी या खेळाडूचं काय अफलातून फलंदाजी. 14 चेंडू 38 धावा. वाटले होते की मॅच हा फसला गेलाय, परंतु अजय मडवीने काय जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिला. हार्डलक युवराज 11 कोल्हेकर पाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन विशाल दादा. मी रिक्वेस्ट करतो विशाल दादा, नक्कीच आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच चा आपण मेडल नक्कीच प्रदान करा. अजय मडवी आपण या लगेच ज्या प्रमाणे या मॅचचे हिरो राहतात, खूप चांगली बॅटिंग 14 चेंडू 38 धावा. विशालदा नेहमीच आपण पाहिलं तर एक आक्रमक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, एक प्रमुख आयोजक म्हणून आपण नेहमीच पाहत असतो आणि टॉस सुद्धा आपण करणार आहोत विजय विशाल दादांच्या शुभ असते. या अजय, तसेच धनराज आपण सुद्धा या आणि आय ग्रुप भाटपाडा टीमचे कर्णधार कल्पेश आपण सुद्धा या. सातत्याने आपण बघितलं तर राजावली विभागामध्ये आणि जुचंद्र विभागामध्ये स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये विशाल दादा नेहमीच एक चांगले क्रिकेटपटू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. या अजय लगेच या, कर्णधार आलेले आहेत, पूर्वी आपण टॉस सुद्धा करून घेऊया. विशाल दादांच्या शुभ असते.